स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी आकांक्षा पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजची एक महत्त्वाची बातमी। गेली 7 वर्ष बंद असलेल्या आणि प्रवीण भाऊ माने यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे दर्शनासाठी खुल्या झालेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मंगळवार दिनांक 20 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रवीण भाऊ माने यांनी केले आहे। याबाबत बोलताना प्रवीण भाऊ माने म्हणाले, अष्टा येथे ट्रस्टच्या वदातून विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद होते। पत्र्याच्या खोक्यामध्ये मूर्त्या बंदिस्त करण्यात आल्या होत्या। या मंदिरातील मूर्त्या दर्शनासाठी खुल्या व्हाव्यात यासाठी भाविकांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरू ठेवले होते। भाविकांच्या भावनेचा विचार करून आम्ही बंदिस्त करण्यात आलेल्या विठ्ठल रुक्मिणी मूर्त्या दर्शनासाठी खुल्या केल्या। एवढ्यावरच न थांबता पोलीस प्रशासनाच्या आदेशाचा मान राखीत मूर्त्यांसाठी आकर्षक निवारा शेडची उभारणी केली, तसेच रंगरंगोटीही करून घेतली आहे। सोमवारी महाआरतीचे आयोजन केले। सप्तणीक अनेक जोडप्यांनी विठ्ठल रुक्मिणीची आरती केली। यावेळी भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला। भाविक आणि नागरिकांच्या मागणीचा विचार करून मंगळवारी सायंकाळी सुमारे 2500 लोकांच्या महाप्रसादाचे आयोजन केले। महाप्रसादाच्या या अन्नदानाच्या उपक्रमात नागरिकांनी सढळ हाताने मदत केली आहे। तसेच भजनाचा कार्यक्रमही होणार आहे। या मंदिरात या पुढील काळात नित्य नियमितपणे आरती होणार आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीने तशी तजवीज केली आहे। त्याचबरोबर नागरिकांना 24 तास दर्शनासाठी विठ्ठल मंदिर खुले राहणार आहे। मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याने शहरातील महिला आणि पुरुष भाविकांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे। या ठिकाणी निवारा शेड उभा राहण्यासाठी इस्लामपूरचे लोकप्रिय नगराध्यक्ष निशिकांत दादा पाटील, दिलीप कुरणे, डॉक्टर सतीश बापट, उदय कवठेकर, प्रकाश काटकर, दीपक कोळी, मोहन पवार, अविनाश काळोखे, रविराज चव्हाण, सोएब संदे यांच्यासह विठ्ठल भक्त तसेच स्थानिक नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सरदार कांबळे, अष्टा।